ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಸಚಿವೆ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅದ್ದೂರಿ ಜನ್ಮದಿನಾಚರಣೆ ಉಸಿರಿರುವವರೆಗೂ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನರ ಋಣ ಮರೆಯುವುದಿಲ್ಲ ಜೊಲ್ಲೆ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಕರ್ನಾಟಕದ ಸರ್ಕಾರದ ಮುಜರಾಯಿ ಹಜ್ ಮತ್ತು ವಕ್ಫ್ ಸಚಿವೆ ಶ್ರೀಮತಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ 53ನೇ ಜನ್ಮದಿನಾಚರಣೆ ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರದಲ್ಲಿ ರವಿವಾರ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ನಡೆಯಿತು. ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರುವ ಬೃಹತ್ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅಭಿಮಾನಿಗಳು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಅಂಗಡಿ ಮತ್ತೆ ಮನೆ ಮುಂದೆ ಕೇಕ್ ಕತ್ತರಿಸುವ ಮೂಲಕ ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿ ಜನ್ಮದಿನ ಆಚರಿಸಿದರು. ನಂತರ ನಗರದ ಮುನ್ಸಿಪಲ್ ಶಾಲಾ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಡೆದ ಸನ್ಮಾನ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಸಚಿವೆ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಿ ಗೌರವಿಸಿ ಜನ್ಮದಿನ ಆಚರಿಸಿದರು. ಇದೇ ವೇಳೆ ಕಳೆದ 2013ರಿಂದ 2022ರವರೆಗೆ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೈಗೊಂಡಿರುವ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಯ ಕಿರು ಹೊತ್ತಿಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ರು ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅವರಿಗೆ. ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರದ ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು 200 ಕೆಜಿ 18 ಅಡಿಯ ಸೇಬುವಿನ ಮಾಲೆ ಹಾಕಿ ಸನ್ಮಾನಿಸಿರುವುದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಆಕರ್ಷಣೀಯವಾಗಿತ್ತು. ಮುಜರಾಯಿ ಹಜ್ ಮತ್ತು ವಕ್ ಸಚಿವೆ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಮಾತನಾಡಿ, ನಿಪ್ಪಾಣಿ ವಿಧಾನಸಭೆ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಕಳೆದ 2013ರಿಂದ 2022ರವರೆಗೆ 1647 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ತಂದು ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ಮಾದರಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಎಂದರು. ಕೊನೆ ಉಸಿರು ಇರುವವರೆಗೂ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಜನರ ಋಣ ಮರೆಯಲಾರೆ. ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ, ರಸ್ತೆ, ಚರಂಡಿ, ಕೃಷಿ, ನೀರಾವರಿ, ಸೇತುವೆ ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಸರ್ಕಾರದ ಯೋಜನೆ ಜನರ ಮನೆ ಬಾಗಿಲಿಗೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಎಂದರು. ತವರಿಗೆ ಬಂದ ನನ್ನನ್ನು ಮನೆ ಮಗಳಂತೆ ಕಂಡು ರಾಜಕೀಯ ಸಾಮಾಜಿಕ ಸೇವೆ ಮಾಡಲು ಆಶೀರ್ವದಿಸಿದ ಈ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಜನಸೇವೆಗೆ ಮೀಸಲಿಡ್ತೇನೆ. ಬರುವ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನನ್ನನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದರೆ ಸರ್ಕಾರದ ಯೋಜನೆ ತರಲು ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತದೆ ಎಂದ ಅವರು. ಬವರ ಜೈನರ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರ ಸಮೇದ ಶಿಖರಜಿಯಲ್ಲಿ ಯಾತ್ರಿ ನಿವಾಸ ನಿರ್ಮಾಣ, ಶ್ರೀಶೈಲ ಪಂಡರಪುರ, ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭವನ ನಿರ್ಮಾಣ, ಯಲ್ಲಮ್ಮ ದೇವಸ್ಥಾನ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಭವನ ಹಾಗೂ ಕೊಲ್ಲಾಪುರದಲ್ಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮಂದಿರ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ಭವನ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಅನುದಾನ ಮಂಜೂರು ಮಾಡಲಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. त्यांच्या भांडणामध्ये निप्पाणीला जास्त असते म्हणून तर मी त्यांना देखील आपण लोकसभा मतदारसंघामध्ये देखील भरपूर कामासाठी आता जे काही आमचं धर्मदायी खातं आलंय त्या खात्याच्या माध्यमातून आपल्या कर्नाटकात एवढंच नाही तर कर्नाटकाचे भक्तजन कुठं दुसऱ्या राज्याला जातात तिथं देखील आपल्या धर्मदायी खात्यातून आपण कामं सुरू केलेलं आहे. आणि लोकसभा मतदारसंघामध्ये देखील आपल्या मुजराई खात्यातून हज वक्फ खात्यातून भरपूर कामकाज आजपर्यंत सुरुवात झालेलं आहे. जसं ह्या निपाणीमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी आपलं निपाणी सीमा भाग आहे आणि सीमा भागातल्या मुलांना कर्नाटकामध्ये शिकतात आणि कॉलेजला हायस्कूलला त्यांना दुसरीकडे जावं लागतं. म्हणून आपण ह्या निपाणी मतदारसंघामध्ये शिक्षणाला महत्व दिलं आणि जे जुनी शाळा होत्या मला वाटते 390 नवीन क्लासरूम आपल्या निपाणी मतदारसंघामध्ये देऊन त्या मुलांच्या शिक्षणासाठी एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं, शिक्षक चांगलं असावं आणि त्या पद्धतीनं ते आपण लक्ष घातलेलं आहे. जेव्हा मुलं हायस्कूलला येतात तर आमच्याकडे हायस्कूल नाही आहे तर आज 4 हायस्कूल मंजूर करून घेतले, 2 PU कॉलेज आहेत. त्याच पद्धतीनं मुलामुलांची रेसिडेन्शियल स्कूल जे राणी कित्तूर चन्नम्मा रेसिडेन्शियल स्कूल हंचनाळमध्ये, तौंदीमध्ये, गवानमध्ये आपलं मोरारजी देसाई स्कूल आणि अशा प्रत्येक विभागामध्ये आपला आरोग्य विभाग असेल किंवा आपला शिक्षण विभाग असेल, आपल्या महिला आणि बाल कल्याण विभाग असेल किंवा शेती विभाग असेल, सगळ्याकडे जितकं आपल्याला करायला शक्य आहे तितकं आपण कामकाज खेचून आणलंय आणि ते तुमच्या डोळ्यासमोर सगळी कामं आहेत. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण काय काय केलो गाव वाईज आणि तालुका वाईज लेखा जोखा तुमच्या हातामध्ये राहील आणि आज जे काही आपण इथं रिलीज केलं ते देखील तुमच्या हातापर्यंत घरोघरी पोहोचवण्याचं काम आमच्याकडून होईल आणि ते आपण सर्वांच्या हातात जे आपण केलेली कामं तुमच्याकडे राहतील. जसं मला इतका अभिमान वाटतोय की मी प्रत्येक गावाला येऊ शकत नाही, प्रत्येक घरला येऊ शकत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आज आम्ही सगळ्यांचा आठवण करतो. मावळे कसे होते शिवाजी छत्रपतींच्या बरोबर ते आपण उदाहरण देतो, परंतु मला आज मी अभिमानानं सांगतो, छाती टोकून सांगतो, स्वाभिमानानं सांगतो की मला इतकं काम करायला कोण शक्ती असेल की निपाणी मतदारसंघामध्ये विकास व्हायला पाहिजे असेल तर माझे सच्चे प्रामाणिक स्वाभिमानी तुम्ही कार्यकर्ता आहात, म्हणून एवढं काम करायला मला शक्य
झालं, नाहीतर एवढं काम करायला मला होत नव्हतं. मी सांगत होतो की माहेरला मुलगी आली तर हळदे कुंकू लावून तिला ओटी भरून पाठवतात. आणि मी अक्षरशः तुमच्याकडे ते मागितलं होतं की मी तुमची मुलगी आहे, कारण माझं माहेर निपाणी तालुक्यात आहे. माझा पिवशी एकच माहेर नाही, अख्खा निपाणी मतदारसंघ माझा माहेर आहे. आणि मी तुमच्याकडे मागणी केली होती, मला हळदे कुंकू लावा, मला साडीची ओटी नको, मला ब्लाऊज पीसची ओटी नको, मला फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमापोटाचं एक एक मतदानाची ओटी घाला म्हणून मी सांगितलं होतं. आणि ते तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद केला आणि धोन मिळायला मला तुमच्या मुलगीला तुम्ही आमदार म्हणून पाठवला. आणि आज माझ्या पक्षाच्या वरिष्ठांनी धोन मिळेला आपल्याला मंत्री म्हणून देखील एक सेवा करण्याची संधी मला दिलेली आहे. हे जे काही तुम्ही मला हे ओटी घातलंय, मी आणि अण्णासाहेब आणि झोले परिवार आमचा शेवटचा श्वास असू तोपर्यंत हे आम्ही विसरणार नाही आहे. ಸಚಿವೆ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಗುರು ಆತಣಿಯ ಆರ್ ಬಿ ದೇಶಪಾಂಡೆ ಮಾತನಾಡಿ, ನನ್ನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಸರ್ಕಾರದ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ದರ್ಜೆ ಸಚಿವರಾಗಿರುವುದು ಜೀವನದಲ್ಲಿ ಮರೆಯಲಾರದ ಗಳಿಕೆ ಆಗಿದೆ. ಶಶಿಕಲಾ ಅವರು ಒಳ್ಳೆಯ ಮನೆತನದಿಂದ ಬಂದು ಜೊಲ್ಲೆ ಮನೆತನವನ್ನು ಸಮಾಜ ಸೇವೆಗೆ ಸಮರ್ಪಿಸಿರುವುದು ಖುಷಿ ತರಿಸಿದೆ ಮತ್ತು ಶಶಿಕಲಾ ಅವರಿಗೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಸ್ಥಾನಮಾನ ಲಭಿಸಬೇಕು ಎಂದು ಆಶೀರ್ವದಿಸಿದರು. ಶಶಿಕಲಾ ಅವರ ಅಭಿಮಾನಿಗಳೇ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಜೊಲ್ಲೆಯವರು ಬೆಳೆದ ಮ್ಯಾಲೆ ನೋಡಿರಿ, ನಾ ಅವ್ರ 14-13 ವರ್ಷದಾಗಿದ್ದಾಗ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದೀನಿ. ನನಗೆ ಅವ್ರು ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆದ್ಮೇಲೆ ಅಸೆಂಬ್ಲಿಯಾಗಿ ಹೆಂಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರ ನೋಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಾಗಿ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಅವ್ರು ಮಾತಾಡಿದ್ದೆ ನೋಡಿದ್ದಿಲ್ಲ. ಮಿತ ಭಾಷೆ ಹೇಳ ನಾ ಬರಾಗು ನಮ್ಮ ಅವ್ರ ಕ್ಲಾಸ್ಮೇಟ್ಸ್ ಜೋಡಿ ಬಂದೆ. ಅವ್ರು ಅಂದ್ರೆ, ಸರ್ ನಿಮ್ ಹೇಳಿದ ಖರೆ ಅದ್ರಿ, ಅವ್ರು ಹೆಂಗ್ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಶಾಲೆಯಾಗ ಅಂತ ಮಾತೇ ಆಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಅತಿಥಿ ಮಿತ ಭಾಷೆಗೆ ಎಷ್ಟು ಜರೂರು ಇರ್ತದ ಅಷ್ಟೇ ಮಾತಾಡ್ತಿದ್ರು, ಅದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಮಾತಾಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಅದೇ ಕೆಲವರು ಭಾಳ ಮಾತಾಡಿ ಕೆಲವು ಕಡಿಮೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಮ್ ಜೊಲ್ಲೆ ಶಶಿಕಲಾ ಕಡಿಮೆ ಮಾತಾಡಿ ಹೆಚ್ಚು ಕೆಲಸ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಒಂದು ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಹೊಂದಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು. ನಂದು ಹೇಳುದು ಇಷ್ಟೇ ಅದ, ಒಬ್ಬ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಗಂಡಸನ್ ಹಿಂದ ಒಬ್ಬ ಯಶಸ್ವಿ ಹೆಣ್ಮಗಳು ಇರ್ತಾಳಂತ. ಆಗಾಳೆ ಅವ್ರ ಮಗ ಇಂಟ್ರೊಡಕ್ಷನ್ ದಾಗ ಒಂದು ಶಬ್ದ ವಾಪರಿಸಿದ್ರು, ಟಾಂಗಾವಾಲ ಅಂತ ಉದಾಹರಣೆ ಹೇಳಿದ್ರು. ಆ ಟಾಂಗಾವಾಲಾನೇ ಶಶಿಕಲಾ ಹಿಂದೆ ಕೂತವ್ರೆ, ಅವ್ರ ಪರಿವಾರದವರು ಮತ್ತು ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ. ಆ ಟಾಂಗಾ ಜಕ್ಕೊಂಡು ಹೋಗತಕ್ಕಂತ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅವ್ರಿಗದ. ಅವ್ರು ಅದನ್ನ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಉಯಿಲಿ ಕಟ್ಟಾರ ಅನ್ನುವಂತ ಅಭಿಮಾನ ಅದ. ನನ್ಗೆ ಯಾಕೆ ಖುಷಿ ಆಗ್ಯದ ಅಂದ್ರೆ, ನಮಗ ನಾವು ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಹಿಂಗಿರ್ತದಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಏನಾಗ್ತಾರೆ ಭಾಳ ವಿಚಾರ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ನಾವು ನನ್ನ ಕೈಯಾಗ ತೊತ್ತು ಹುಡುಗರು ಏನಾಗ್ತಾರೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ. ನನ್ಗೆ ಇವತ್ತಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಆಗ್ಯದ, ನಾ ಶಿಕ್ಷಕನಾಗಿ ಹುಟ್ಟಿ ಬಂದದ್ದು ಸಾರ್ಥಕ ಆಗ್ಯದ. ಮುಂದಿನ ಜನ್ಮದಾಗೂ ಶಿಕ್ಷಕನೇ ಆಗಲಿ ಅನ್ನುವಂತ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡಿನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮನೆ ತಣಿಗೆ ಬಂದಿದ್ರು, ಅವ್ರ ಕ್ಲಾಸ್ಮೇಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಗೆಟ್ ಟುಗೆದರ್ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ಗೆಟ್ ಟುಗೆದರ್ ಆಗಿ ನನ್ ಜೊಲ್ಲೆ ಮೇಡಮ್ ಅಂದ ನನ್ ಬಂದ್ ಹೇಳಿದ್ರೆ, ನೀವು ಮೇಡಮ್ ಅಂತ ಬರಬೇಡ್ರಿ ಅಂತ. ನಾ ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಹೇಳಿದೆ ಅಂದ್ರೆ, ನಾ ಅನಾವಲ್ಲ ಖರೆ, ಮಂಡ್ಯಾಗ ಶಶಿಕಲಾ ಅಂದ್ರೆ ಚಂದ ಕಾಣ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಜೊಲ್ಲೆ ಮೇಡಮ್ ಅಂದೀನಿ ಅಂತ. ಸಾನಿಧ್ಯವನ್ನು ನಿಪ್ಪಾಣ್ಯ ಶ್ರೀ ಮುರುಘರಾಜೇಂದ್ರ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು, ವಿಜಯಪುರದ ಶ್ರೀ ಇಷ್ಟಲಿಂಗ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು, ಗದಗದ ಶ್ರೀಶೈಲ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ವಹಿಸಿದ್ರು. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಸಂಸದ ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬ ಜೊಲ್ಲೆ, ಚಂದ್ರಕಾಂತ ಕೋಟಿವಾಲೆ, ಜ್ಯೋತಿಪ್ರಸಾದ್ ಜೊಲ್ಲೆ, ಪ್ರಿಯಾ ಜೊಲ್ಲೆ, ರಾಜಗುಂದೆ, ಆರ್ ವಿ ದೇಶಪಾಂಡೆ, ಪ್ರಣವ ಮಾನ್ವಿ, ಪವನ್ ಪಾಟೀಲ್, ಸರೋಜಿನಿ ಜಮದಾಡೆ, ಆನಂದ್ ಯಾದವ್, ಎಸ್ಎಸ್ ಧವನೆ, ಸಿದ್ದು ನರಾಟೆ, ವಿಶ್ವನಾಥ್ ಕಮತೆ, ರಿಷಭ್ ಜೈನ್, ರವಿ ಹಂಚಿ, ರಾಜೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ್, ಅಭಯ ಮಾನ್ವಿ, ಎಂಪಿ ಪಾಟೀಲ್, ಅಶೋಕ್ ಹರಗಾಪುರೆ ಮುಂತಾದವರಿದ್ರು. ಬಸವ ಜ್ಯೋತಿ ಯೂತ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಬಸವ ಪ್ರಸಾದ್ ಜೊಲ್ಲೆ ಸ್ವಾಗತಿಸಿ ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕ ಮಾತನಾಡಿದರು. ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕ ಭಾಷಣ ಮಧ್ಯೆ ಮೀ ಏಕ ಕೋಲ್ಕತ್ತಾ ಮಧ್ಯೆ ಘಟಲೇಲ ಏಕ ಗೋಷ್ಟ ಬದ್ದಲ್ ತುಂಬಾ ಸರ್ವಾನಿ ಮೀ ಸಾಂಗೂ ಇಚ್ಛಿತೋ. ಹೇ ಖೂಪ ವರ್ಷ ಪೂರ್ವಿ ಝಾಲೇಲ ಏಕ ಘಟನಾ ಆಯ್ ಕೋಲ್ಕತ್ತಾ ಮಧ್ಯೆ ನರೇಂದ್ರ ಮನೋನ್ ಏಕ ಪಾಲಕ ಹೋತಾ. तो 12-13 वर्षाचा मुलगा होता. एक दिवस तो नरेंद्र पालक त्यांचा आई वडील घेऊन टांगा मध्ये बसून कोलकाताचा एक सवारी करत होते. कोलकाताचा सर्व इमारत सर्व बिल्डिंग बघत त्यांनी टांगा मध्ये जात होते. तो नरेंद्र टांगा चालकचा बाजू बसला होता, त्यांचा आई वडील माग बसले होते आणि खूप आनंदाने होता. तवाच त्यांचा वडील नरेंद्रला विचारतात, नरेंद्र तू मोठा झाल्यानंतर काय होणार, तुझं काय स्वप्न आहे म्हटलं तर. तो नरेंद्र विचार करतो आणि सांगतो, बाबा मी मोठा झाल्यानंतर या
टांगाचा चालक जसा आहे मी पण टांगा चालक होणार आहे म्हणून म्हणतो. तेव्हा बाबाला खूप राग येते आणि ते नरेंद्रच्या आईला रागानं म्हणतोय तो बाबा बघ तुझा मुलगा काय म्हणाले. बाकी सगळ्यांना विचारलं तर मुलं म्हणतात मी इंजिनियर होणार आहे डॉक्टर होणार आहे आणि तुझा मुलगाला विचारलं तर तो टांगा चालक होणार आहे म्हणून म्हणतो असं रागानं म्हटल्यानंतर तेव्हा त्या आई काही सांगत नाही. नंतर त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर त्या आई नरेंद्रला घेऊन पूजा घरात घेऊन जातात आणि तिथं पूजा घराचं भिंतीवर एक चित्र असते ते महाभारत मध्ये घडलेलं एक घटनाचं एक चित्र असते. त्या चित्रामध्ये काय असते म्हटलं तर जे कृष्ण भगवान आहेत त्या रथा जे चालवतात त्या कृष्ण भगवान रथाच पुढं उभा राहून अर्जुन खाली बसलेला असतोय आणि त्याला गीतोपदेश देत असतात. मग ते आई त्या भिंतीवर चित्राला हात करून नरेंद्रला सांगतो नरेंद्र तू टांगा चालक होणार असलं तर हो त्याच्यात काय वाईट नाही परंतु जसं कृष्ण ते रथात चालवत पूर्ण पांडवाला मार्गदर्शन केले तसला टांगा चालक व्हायला पाहिजे म्हणून म्हणतात. मग तेच नरेंद्र ते प्रेरणा घेऊन काम करतात आणि पूर्ण जगाला त्यांनी मोठं झाल्यानंतर मार्गदर्शन करतात आणि त्याच नरेंद्रला आज आम्ही स्वामी विवेकानंदजी म्हणून ओळखतो. तर असं एक घरातलं मुलांवर आईच काय एक इफेक्ट असते या स्टोरी मधून कळून येते. आज आपला इतिहास बघितलं तर पूर्ण सगळ्या महान पुरुषावर त्यांचं आईचं खूप एक महत्व स्थान आहे कारण प्रभू रामचंद्राला माता कौशल्या मार्गदर्शन केले होते छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ माता मार्गदर्शन केले होते आणि आता सांगितलेलं मी जे उदाहरण आहे स्वामी विवेकानंदजीला त्यांचं आई भुवनेश्वरी देवी त्यांनी मार्गदर्शन केले होते. आज मी असू दे कुटुंबही असू दे आम्हाला पण संस्कार जे दिलेलं आहे हे सगळं माझा आई शशकला जोलेजी दिलेला आहे म्हणून सांगू इच्छितो.